महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी उस्मानाबादच्या गोदावरीताई डांगे मोठ्या कष्टानं प्रयत्न करत आहेत बचत गटाच्या माध्यमातून शेकडो महिलांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले स्वतःच्या वैयक्तिक दुःखातून सावरत त्या अनेकांसाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत अडचणीत असलेल्या दुःखात असलेल्या महिलांना बळ देण्यासाठी उस्मानाबादच्या गोदावरीताई डांगे गेल्या वीस वर्षांपासून लढत आहेत शून्यापासून त्यांनी सुरू केलेला प्रवास आज विशेष टप्प्यावर पोहोचला आहे त्यांनी जपान इटली इंडोनेशिया जर्मनी असे एक एक करत सतरा देशांना भेटी दिल्या आहेत गोदावरीताई या उस्मानाबाद जिल्ह्यातील गंधुरा गावच्या गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्यानं त्यांनी सातवीतच शिक्षण थांबवलं वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला त्यांची दोन अपत्य लहान असतानाच त्यांच्या पतीचं अपघाती निधन झालं त्यांना भविष्याची चिंता वाटू लागली होती मात्र त्यांनी दुःख आणि चिंता यांना बाजूला सारत बचत गटाचं काम सुरू केलं त्या बचत गटाच्या बैठकीत सामील होऊ लागल्या आणि पुढे त्यांनी अनेक महिलांना बचत गटाशी जोडलं देखील दोन हजार बारा ते दोन हजार पंधराच्या दुष्काळात त्यांनी शेतकरी महिलांना एकत्र करत भाजीपाला आणि धान्य पीक घेत गावाची घरच बागवली महिलांची आर्थिक स्थिती आणि त्यांच्यातील नेतृत्व गुण वाढावेत म्हणून त्यांनी पहिल्या महिला फेडरेशनची स्थापना केली आज या फेडरेशन मध्ये पाच हजार महिला सदस्य कार्यरत आहेत त्यांनी महिलांना सोबत घेऊन आरोग्य कुपोषण आणि दैनंदिन आरोग्य यासाठी आंदोलन सुद्धा केली प्रत्येक गावातल्या ज्या महिला येत होत्या गावातून तर त्या महिलांना बघून असं वाटलं की आ, की माझ्यासारख्या दुःखी महिला भरपूर आहेत आणि माझ्यासारख्या ज्या महिला आहेत तर त्या महिलांसोबत आपण काम करण्याची आपल्याला संधी आहे आणि ती संधी मला संस्थेनं आपल्या नेटवर्कमध्ये घेतल्यामुळं मी महिलांपर्यंत पोहोचले आणि महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करत गेली माहिती देत गेले आणि त्या माध्यमातून एकतर महिलांचा आर्थिक सामाजिक व्यावसायिक ह्या विषयाला धरून ज्या संस्था मार्गदर्शन करत होती तर ते महिलांसोबत केल्या गो गोदावरी ताईंनी आम्हाला संस्थेनं आम्हाला मार्गदर्शन करून एवढं घडवलं एवढं शिकवलं की जी महिला घराच्या बाहेर निघत नव्हती आज ती महिला दिल्लीला मुंबईला पुण्याला एकटी जाऊ शकते तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही आणि मूल सांभाळणारी महिला एका महिलेला की घरातून बंधन असताना बाहेर निघून ती स्वतंत्र तिच्या पायावर उभारून एक म्हणतात चार जोड व्यवसाय करून ती महिला सक्षम होते दोन हजार सतरामध्ये युनायटेड नेशन्सचा इक्वेटर प्राईज हा पुरस्कार त्यांच्या गटाला मिळाला आहे गोदावरीताई डांगे यांचं हे कार्य खरोखरच थक्क करणारं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी हुंकार बनसोडे उस्मानाबाद